मैच कैलास काका ग्राउंड च्या बाहेर खेळत असतात, म्हणून कृपया करून नेता कसा असावा तर नेता कैलास पाटील काकांसारखा असावा, नेता कसा असावा तर नेता कैलास पाटील काकांसारखा असावा। घरात कुटुंबीय नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभे राहतात। आज इतकी मोठी स्पर्धा आपल्या तरुणांसाठी त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे। मला तरी असं वाटतं की एखाद्या आयपीएल स्पर्धेला ही स्पर्धा लाजवेल अशी अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि विजय मामांबद्दल काय बोलणार, आता वयाने ते कमी आहेत परंतु त्यांना मामा म्हणतात। मामाचा अर्थ असा आहे की वडिलांच्या नंतर ज्याचा कोणाचा आधार असतो तो मामा असतो, म्हणजे आई वडील नसले तरी मामाच्या घरी आपला मूल सुरक्षित असतो असे आमचे विजय मामा आहेत। विजय मामांवर अजून काय बोल, आणि त्याच्यानंतर आता सुद्धा उपस्थित झालात, विजय मामांचं आणि तुमचं हे नातं कसं आहे? पहिलं तर गणेश यादव साहेब, आपण या विराट शहरात आलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आमच्या चॅनलच्या वतीने। त्याचबरोबर आपले मित्र, आपले सहकारी आकाशजी घरत, एक चित्रपटात त्यांनी अतिशय सुंदररित्या अभिनेत्रीचं काम केलं होतं, त्याबरोबर ते एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहेत। आता विजय मामांचं जर बोलायचं झालं तर त्याआधी मला हे जे इथे खेळाडू बसलेले आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे। मला एक प्रश्न आहे तुमच्या खेळाडूंना, तुम्ही आज जे क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं, मला सांगा तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता, कोणत्या मैदानात प्रॅक्टिस करता, आहे का तुमच्यासाठी मैदान? आवाज आवाज, हा हा आवाज, मग हा आवाज आपला आहे ना, आपल्या अग्रसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काकांनी उचललेला आहे। लवकरच तुमच्यासाठी ह्याच्याही पेक्षा सुंदर ग्राउंड तुमच्या सेवेसाठी अग्रसेनेच्या वतीने येणार आहे, पण त्यासाठी जशी मॅच तुम्ही या ठिकाणी खेळता ना तशीच मॅच आम्ही बाहेर देखील खेळत असतो। वसई विरार शहर महानगरपालिका जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालेली आहे स्थापन होऊन, परंतु दुर्दैव असं आहे ना की तुमच्यासारखे तरुण जे आहेत ते कुठेतरी राजकारणापासून लांब गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एखादा ग्राउंड मिळालेला नाही। मी तर आता शेवटची मॅच बघितली, पवार काय नाव त्या मुलाचं, भावेश पवार, अतिशय चांगला खेळाडू आहे। आज तुमच्यासोबत खेळतोय, उद्या कदाचित आयपीएल सुद्धा खेळू शकतो, पण कधी जर इथल्या नेत्यांनी त्याला साथ दिली तर। म्हणून जी मॅच तुम्ही मैदानामध्ये खेळत असतात ना तीच मॅच कैलास काका ग्राउंडच्या बाहेर खेळत असतात, म्हणून कृपया करून नेता कसा असावा तर नेता कैलास पाटील काकांसारखा असावा। आणि उरला विषय विजय मामांचा, तर घरात कुटुंबीय नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभे राहतात। आज इतकी मोठी स्पर्धा आपल्या तरुणांसाठी त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे। मला तरी असं वाटतं की एखाद्या आयपीएल स्पर्धेला ही स्पर्धा लाजवेल अशी अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि विजय मामांबद्दल काय बोलणार, आता वयाने ते कमी आहेत परंतु त्यांना मामा म्हणतात। मामाचा अर्थ असा आहे की वडिलांच्या नंतर ज्याचा कोणाचा आधार असतो तो मामा असतो, म्हणजे आई वडील नसले तरी मामाच्या घरी आपला मूल सुरक्षित असतो असे आमचे विजय मामा आहेत। विजय मामांबद्दल अजून काय बोलणार? अगदी बरोबर तुम्ही या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्यात, मात्र आमच्या प्रेक्षकांपर्यंत जरा कळू द्या की कुठल्या न्यूज चॅनलला किंवा कुठल्या वृत्तपत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा त्यांना पाहायला मिळेल। तुम्हाला एक विषय सांगतो की टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे। मला तरी असं वाटतं की वसई विरारचं पहिला असं न्यूज चॅनल आहे की जो फक्त आणि फक्त पहिल्या बॉलापासून ते शेवटच्या बॉलापर्यंत छक्के मारत असतो। फक्त एकदा तुम्ही सर्च करा, तुमची संपूर्ण मॅच तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। तुमचीच मॅच नाही तर अग्रसेनेची मॅच व इतर जे कोणी काम करत असतात त्यांची सगळी मॅच तुम्हाला माझ्या टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती पाहायला मिळेल। तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की येणाऱ्या काळात खूप मोठं काम कैलास पाटील काकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद सर आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल, थँक्यू। या प्रतिक्रिया म्हणजेच मी योग्य ठिकाणी योग्य बटन दाबलं असं मला वाटतं।